प्रिय विद्यार्थी, या चित्रामध्ये आपण वेगवेगळ्या पालेभाज्या व फळभाज्यांची चित्रे बघत आहोत। यात कारली, दुधी भोपळा, शेवग्याच्या शेंगा, गवारच्या शेंगा, पत्ताकोबी, मेथीची भाजी, गाजर, हिरवी मिरची, भेंडी, दोडके, वांगे, कोथिंबीर यासारखी अनेक पालेभाज्या व फळभाज्या दिसत आहेत। मागील व्हिडिओमध्ये आपण परसबागेची आखणी कशा प्रकारे करायची ते बघितले। आता यात आपण परसबागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पालेभाज्यांची फळभाज्यांची लागवड आपण करतो त्याविषयी माहिती घेऊ। ही पारोळा तालुक्यातील करमाड खुर्द शाळेतील परसबाग आहेत। सर या परसबागेला पाणी देत आहेत। या परसबागेत मेथी, कोथिंबीर, मुळा, शेपू पालक यासारख्या पालेभाज्यांची लागवड करण्यात आलेली आहे। परसबागेमध्ये आपण कोथिंबीर, मुळा, मिरची, मेथी, वांगी, दोडका, घोसाळी, कारली, भेंडी, गवार, आले, ओवा, बटाटे, गवती चहा, टमाटे इत्यादी प्रकारची अनेक झाडे लावू शकतो। परसबाग तयार करताना उपलब्ध जागेनुसारच आपण परसबागेची रचना करत असतो हे यापूर्वीच्या व्हिडिओत आपण बघितले। सपाटा वाफा, सरी वाफा, गादी वाफा अशी रचना परसबागेत केली जाते। या परसबागेत हे गवती चहाचे रोप दिसते आहे। चहामध्ये आपण याचा उपयोग करीत असतो। यानंतर या ठिकाणी अळूची पाने दिसत आहेत। अळूच्या पानांची आपण वड्या करतो किंवा अळूची भजी आपण करत असतो। आयुर्वेदिक वनस्पती म्हणून देखील हे ओळखले जातात। परसबागेत आपण अनेक आयुर्वेदिक झाडांची देखील लागवड करू शकतो। हे बटाट्याचे रोप या ठिकाणी आपण बघत आहोत। बटाटा जमिनीत उगवतो। हे बटाट्याचे झाड तुम्ही बटाट्याची छोटी छोटी रोपं तुम्ही बघत आहात। आता आपल्याला या ठिकाणी एक खेळ खेळायचा आहे आणि खेळाचं नाव आहे की एक शब्दकोडात लपलेल्या भाज्यांची नावे शोधायची आहे, म्हणजे भाज्यांची नावे शोधा असे या खेळाचे नाव आहे। आपण शब्दकोड्यावरून भाज्यांची नावे शोधणार आहोत। अगदी भाज्यांची नावे शोधताना खूप मजा येणार आहे आणि आता तुम्ही चित्रात खूप साऱ्या भाज्यांची माहिती करून घेतली आहे। तर चला आता आपण खेळ खेळू। आता आपण शब्दकोड्यात लपलेल्या भाज्यांची नावे शोधूया। वांगी, गाजर, भेंडी, कोथिंबीर, गवती चहा, मटार, दुधी भोपळा, गवार, मेथी अशा प्रकारे आपण या शब्दकोड्यात लपलेल्या भाज्यांची नावे शोधली। असे खेळ तुम्ही देखील खेळू शकता आणि हो जवळच्या परसबागेला भेट द्यायची आहे।